मनमाड शहरापासून काही अंतरावर असलेले खातगाव येथील नैना अण्णा कोळपे वय वर्ष 17 ही मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की खातगाव येथील अण्णा कोळपे शेतात राहत असून ते दुसऱ्याच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याने दुपारी 3 वाजेच्या सुमारास नैना अण्णा कोळपे ही मुलगी पाणी घेण्यासाठी विहिरीवर गेली असताना तिचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. जवळच्या शेतात तिचा चुलत भाऊ भास्कर हा शेतात पाणी भरत असताना मोटार बंद करण्याच्या अनुषंगाने त्याच विहिरीवर गेला असता त्याच विहिरीच्या बाजूला हंडा व चपला दिसून आल्याने त्याने दिनकर यमगार यांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर यमगार यांनी तात्काळ मनमाड पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.